हॅलो फ्रेंड्स, मी सीमा। आपले सगळ्यांचे स्वागत आहे माझे चॅनल सीमाज रेसिपीमध्ये। आज मी आपल्याला उपवासाचे साबुदाण्याचे लाडू दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा, मी हे साहित्य घेतले। एक वाटी साबुदाणा घेतला आहे, अर्धा वाटी पिठी साखर घेतली आहे बघा, आणि हे थोडे काजू बदामचे तुकडे घेतलेत, सुका मेवा घेतला आहे, आणि पाव वाटी आपण तूप घेतलं आहे, विलायची पावडर घेतली पाव चमचा। तर आपण करूया सुरुवात रेसिपी बनवायला। अँड आपल्याला लो फ्लेमवर आधी साबुदाणा कोरडा भाजून घ्यायचा आहे, एक 4 ते 5 मिनटं भाजून घ्यायचं आहे बघा। छान भाजला गेला पाहिजे। तर बघा फ्रेंड्स, साबुदाणे 4-5 मिनटं भाजून घेतले छान। आता हे प्लेटमध्ये काढून थोडे थंड करून घेऊया। झालेत आपले साबुदाणे थंड, प्लेटमध्ये काढून घेतले होते मी। आता याला मिक्सरच्या भांड्यात त्याची पिठी तयार करून घेऊया। पिठी तयार करून घेऊया बघा फ्रेंड, पिठी तयार झाली बघा, साबुदाण्याची अशी झाली बघा। तरी पण आपण फ्रेंड आता गाळणीच्या सहाय्याने गाळून घेऊया। आधी आपण कढाई गरम करायला ठेवली गॅसवर, आता यात तूप टाकूया। तूप आपलं गरम झाल्यावर त्यात आपण सुका मेवा परतवून घेऊया। जास्त परतवायचं नाहीये, थोडस त्याचा कच्चीपणा निघून जाईल इतकंच परतवायचं आहे। तर यातच आपल्याला फ्रेंड हे साबुदाण्याचं पीठ आपण गाळलेलं ते टाकून घ्यायचं आहे। आणि छान परतवायचं आहे, याला 1-2-3 मिनटं परतवून घ्यायचं आहे। आपला छान गुलाबी रंग यायला पाहिजे, आपल्या याचा लाईट गुलाबी यायला हवा, तोपर्यंत आपल्याला परतवत राहायचं आहे। तर फ्रेंड बघा, आपण हे पीठ भाजून घेतले, परतवून घेतले तुपामध्ये, याचा कच्चेपणा रॉनेस कमी झाली पाहिजे आपली साबुदाण्याच्या पिठाची। 1-3 ते 4 मिनटं छान भाजून घेतले बघा, छान झालं आहे, रंग पण थोडा चेंज झाला आहे। आता आपण ह्या स्टेजलाच याच्यात आता विलायची पावडर टाकूया पाव चमचा। जर तुम्ही विलायची पावडर उपवासाला खात नसाल तर तुम्ही स्किप पण करू शकता। साखर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ह्या स्टेजलाच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून द्यायची, गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा फ्रेंड। आठवण असू द्या तुम्हाला की मी गॅसची फ्लेम बंद केली आहे। यात थोडं कोमट दूध पण टाकायचं आहे बघा, थोडंच टाकायचं आहे आपल्याला, जास्तीत जास्त 2-3 चमचे टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे बघा। बघा फ्रेंड, मिक्स करून घेतले। तुम्ही दुधाच्या जागेवर तूप पण घालू शकताय, पण दूध घातल्यामुळे आपले साबुदाण्याचे लाडू सॉफ्ट होतात। आता मी गॅस बंदच ठेवला आहे हे लक्षात असू द्या, आणि 2 ते 3 मिनटं याच्यावर झाकण झाकून ठेवलं आहे। 2-3 मिनटानंतर आपण लाडू वळवायला सुरुवात करूया। बघा फ्रेंड, 2 ते 3 मिनटं झालीत आपले, आता झाकण काढून बघूया। बघा आपण बघूया आता याची लाडू वळत आहेत की नाही। लाडू जर वळत नसतील तर तुम्ही यात थोडं गरम दूध पण घालू शकताय। लाडू वळवून घ्यायचे, वळता की नाही बघून घ्यायचे। हे बघा फ्रेंड, अशा प्रकारे बांधून घ्यायचे आपल्याला, सगळे वळवून घ्यायचे लाडू, ज्या साईजचे हवे त्या साईजचे करून घ्यायचे।
अशा प्रकारे सर्व लाडू बांधून घेते फ्रेंड, मग तुम्हाला दाखवते। बघा बघा फ्रेंड, झाले आपले साबुदाण्याचे लाडू तयार। तर मी तुम्हाला आधीच सांगितलं हे लाडू जर वळत नसतील तर गरम दूध थोडं ॲड केलं तरी चालतं। आणि फ्रेंड बघा, मी तुम्हाला एक ब्रेक करून दाखवते। बघा किती छान सॉफ्ट आणि हे झालेत आणि चवीलाही अप्रतिम आहेत हे फ्रेंड। हे लाडू तुम्ही ह्या एकादशीला नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रियाही मला कळवा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर क्लिक करा, कारण माझे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। अशाच प्रकारे घरचं खा आणि स्वस्त राहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।